आधीच मराठी माणसांमध्ये दुही असते. आता अशा वेळेला एकत्रितपणे लढणं आवश्यक आहे. तिथं महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणतात एकीकरण, म्हणजे एकी नसते, पण निदान यावेळेला पहिल्यांदा मला असं कळतंय अजून माहिती नाही की सगळेजण एकत्रपणे येऊन सहा जागा लढवत आहेत. आणि निश्चितपणे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या संदर्भात मार्गदर्शन करतील आणि त्याची पुढचं पावली कशी उतरायची हे आम्हाला मार्गदर्शन केलं. राष्ट्रवादी देखील लढते तर त्यांच्यासोबत जाण्याचा विचार आहे. कोणाचा? तुमचा. कशा संदर्भात? मला वाटतं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आडवं कुणीच जाऊ नये. खर तर सगळ्यात जास्त काम कोण करतं त्या एकीकरण समिती किंवा मराठी माणसांसाठी? कोणी मार खाल्ला? 1969 आंदोलन कोणी छेडलं? 1969 हुतात्मे कोणी दिले? तर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन छेडलं त्या बेळगावतील बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदरच. सगळं ठीक आहे ना? ही सांधीदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. संयुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे या मांडणीसाठी. वंदनीय शिवसेना प्रमुखांना कारावास भोगावा लागलेला आहे त्यामुळे. आणि तो विषय जिवंत तिथून पुढे कोणी ठेवला असेल तो शिवसेना ठेवला. खर तर शिवसेना लढली पाहिजे, पण असं वाटतं की पुन्हा तिथं दुही नको, एकत्रितपणे लढूया. मराठी माणसं तिथे निवडून आली पाहिजेत. ज्यांना वाटतं की महाराष्ट्रात सामील व्हायचं आहे त्या सगळ्यांनी एकमुखानं एकमतानं त्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. आम्ही कुठे जागा लढवतोय? आम्हाला नाही, मला नाही वाटत आम्ही जागा लढवतोय. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या संदर्भात मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र एकीकरण जागा समिती जागा लढवते आणि ते एकीने लढत असतील तर आडवे जण आम्ही आडवे जणांचा मार्ग आम्ही अवलंबू असं मला वाटत नाही. प्रकाश आंबेडकरांबरोबर युती झालेली आहे, यामध्ये आता असं कळतंय की प्रकाश आंबेडकर म्हणजेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये देखील सहभाग घेईल, कारण शरद पवारांची आणि आंबेडकरांची भेट झाली आहे अशी चर्चा आहे. मला ह्या संदर्भात कल्पना नाहीये, पण बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब आणि तीन आदरणीय उद्धवजींच्या सोबत दोन बैठका झाल्या होत्या, दोन तीन बैठका झाल्या. दस्तूर खुद्द उद्धवजी प्रकाश आंबेडकरांच्या कार्यालयात तिथं जाऊन आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरंतर शिवसेनाच मुळात वंचितांचेच नेतृत्व करते. ते वंचित सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मराठी माणूस जात पात पंत धर्म न पाहता त्या मराठी माणसाला पुढे नेणं हे उद्दिष्ट घेऊन असतो. आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकरांसारखं नेतृत्व सोबत येत असेल तर त्याचा आनंद आहे. पुढे काय घडेल अजून कल्पना नाही, पण या निमित्तानं एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं महाराष्ट्र धर्माच्या आणि देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचे आहे. काय गैर आहे मला सांगा? आजही माझा संबंध, मी काल एका पनवेलला कार्यक्रमात होतो, मला अशी माहिती मिळते की आकडा लपवला जातोय. जे आकडे तुमच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहेत ते खरे नाहीत असं कळतंय. आपण शोधपत्रकारितेत ते माहिती घ्यावी, पण जे घडलं ते अतिशय दुर्दैव आहे. आज तुम्ही पाहत असाल की सगळ्या माध्यमांमध्ये सातत्यानं तिकडे माणसं मरत असताना पुण्याच्या पंचतारांकित पार्ट्या सुरू होत्या त्याची फोटो सगळीकडे फिरत आहेत. हे दाखवतं नक्की काय तुमचे लोकांच्या बद्दलचं तुमच्या मनामध्ये काय स्थान आहे गोरगरिबांबद्दल. तर ते दिसतं, ते बिचारी माणसं ती सगळीशी सदस्य एका भक्तीनं भक्तिभावानं तिथं येतात आणि त्यांच्या सुविधा सुद्धा नाही. आपण सन्मानाची रक्कम किती? 25 लाख. आणि खर्च किती? 13-14 कोटी. कशासाठी? यापूर्वी भारतरत्न सुद्धा तिकडे सभागृहात देतात, बाख्या भारताला बोलवलं पाहिजे भारतरत्न देताना. हे फक्त प्रत्येक गोष्टीत राजकारण आणि सत्ताकारण हे दुर्गुण अलीकडच्या सत्ताधारी पक्षाला लागलेले आहेत. आणि त्या सत्ताधारी पक्षाचं उभ्या देशात हेच चालू सुरू आहे. त्यांचं जे काय ध्रुवीकरण असतं ते फक्त सत्तेसाठी असतं, समाजाच्या हिताचं नाही. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. राज ठाकरे म्हणतायत की मला वाटतं खरं तर म्हणजे क्यू करावीशी वाटते या विषयावर असं शब्द वापरतो. बरं, आदर राखून कोरोना हा अदृश्य
विषाणू साऱ्या जगाला नाही कळलं, आजही कळलं असं मत नाही कुणाच, जगभर माणसं मेली. या सगळ्या काळात कुणाचं कौतुक झालं जी प्राण वाचवले म्हणून? प्राण वाचवले म्हणून गुन्हा घालायचं तर आश्चर्य असेल मला वाटतं. मग तो पहिल्यांदा योगी आते त्यांना हातावर घालावं लागेल, दस्तूर खुद्द पंतप्रधानांना घालावं लागेल, गुजरात राज्यावर घालवले, प्रेत ऍम्ब्युलन्स बंद पडत होती, गंगा दुथडी भरून प्रेतानं वाहत होती. कशासाठी राजकारण करतो, कुठला गोष्ट कुठे जुळवतो आपण? आणि म्हणून मनुष्याच्या मानवाच्या कृतीनं मृत्यू झाला तर त्याला सदोष मनुष्य त्याचा काय? इथं तुमच्या कृतीमुळे झालेत बरं का कारगरला, इथं तुमच्या हातात नसलेल्या गोष्टीमुळे माणसं गेली, ते लक्षात घेतलं पाहिजे. सर, संजय राऊत आणि अजित पवारांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतंय. यामध्ये आपण पाहतोय की आज अजित पवारांना थेट संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला की संजय राऊत तुमच्याबद्दल लिहितात, तुमच्या ज्या पक्षातल्या अंतर्गत वादाबद्दल बोलतात, तर त्यांनी असं म्हटलं की कोण संजय राऊत? तर महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाहीये का? कारण की नाही नाही, मला असं वाटतं यावर फार मोठं भाष्य करण्याची गरज नाही. माननीय संजय राऊत साहेब हे नुसते शिवसेनेचे नेते नाहीत, ते पत्रकार आहेत, एवढं लक्षात ठेवा. ते पत्रकारितेचा अधिकार वंदनीय शिवसेना प्रमुख हयात असताना माननीय संजय राऊतांनी रोकटोकमध्ये लिहिलेले लेख पहा, त्यात त्यांनी शिवसेनेला पण सोडलं नव्हतं कधी कधी. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता जे सध्या लढाई सुरू आहे ना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, जनहिताचा, संरक्षणाचा, संविधानाच्या संरक्षणाचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याने त्यांचं मत मांडलं, त्याच अधिकारात माननीय अजित पवारांनी त्यांचं मत मांडलं, त्याच्यावर फार मोठं भाष्य करण्याची गरज. संजय राऊत बोलले की 50 ते 75 खारघरमधील मृत्यू झालेले आहेत. या प्रकरणी शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी गुन्हा दाखल केला मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतांच्या विरोधात. मला वाटतं ते त्यांनी काय त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, काय साट आहेत ते सगळं सोडून देणार. चला, छत्रपतींचा विचार म्हणजे